हे बघितलं आनंद झाला भरपूर. मी माणसं भेटले ना जोस मिळते. आता सायकलिंग आम्ही चालू केली आणि त्या परवा मी डोक्याला इकडून सायकलिंग ओपन केली. ओके तर मित्रांनो, मस्त बाईक रेडी झाली आहे आणि सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण आम्ही अशा एका माणसाला भेटायला चाललो आहे की आपण जिंजीला गेलो होतो ना सायकलिंगला, तेव्हापासून ते आपल्याला फॉलो करतात आणि जवळपास 2 वर्ष झाले ते मागं लागलेत की तुम्हाला भेटायचं आहे, भेटायचं आहे, भेटायचं आहे, मी पुण्याला येतो. कम्प्लीट 2 वर्ष आले ते म्हणत आहेत की मला ॲड्रेस द्या, मी भेटायला येतो. पण मी म्हटलं होतं त्यांना की मी तिकडे त्या बाजूला आलो की मी तुम्हाला आवर्जून फोन करेल किंवा मेसेज टाकेल, तुम्ही या. पण गेल्या 2 वर्षात काहीच आमचं तसं काही करता नाही आलं. ॲक्च्युली मी पण तिकडं त्या साईडला गेलो ना की मी विसरायचो. सो अमृताला काल म्हटलो की अमृता आपण उद्या राईडला जाऊयात आणि त्यांना खास भेटण्यासाठी राईड करू आपण. शुभ मामाच्या घरी गेला आहे ना, सो आम्हाला आता थोडे दिवस वेळच वेळ आहे. अरे वेगळंच वाटतंय गाडीवर माहिती का, थोडा वेळ आता हे होईल ना सूट होईपर्यंत. हो तर सकाळी आम्हाला 6 वाजता निघायचं होतं पण आता ऑलमोस्ट 7 वाजलेत. असंच होतं कारण खूप दिवसांनी राईड केली ना की हा विषय होतो, पटापट आवरत नाही, सामान मिळत नाही पटापट. ओके ओके. ॲक्च्युली गाडीची सर्व्हिसिंग केली होती ना मागे मी, तर वर्ष झाले त्याला पण किलोमीटर झाले नाही आहेत. सो गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. सो गाडीची सर्व्हिसिंग केलेली 1 वर्ष झालंय पण किलोमीटर बिलकुल झाले नाही, फक्त आंबोली राईड केली आणि 1 लोणावळ्याची राईड केली आपण. सो त्याच्यामुळे गाडी एकदम टकाटक आहे. फक्त मी काही गोष्टी ग्रीसिंग केल्यात गाडीच्या ज्या मला रिक्वायर वाटतात की सर्व्हिस सेंटरमध्ये काम होत नाहीत, ते जो ब्रेकचा लिव्हर असतो आणि गिअरचा लिव्हर. अरे हो, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आपण गाडीला मस्तपैकी नवीन शूज टाकलेले आहेत, म्हणजे बूट बदललेले आहेत गाडीचे, कारण पुढचा जो टायर होता फ्रंटचा मिचलिन PS2 होता, जो लद्दाखला जायच्या आधी मी बदलला होता, म्हणजे 2018 म्हणजे 5 वर्ष तो चालला, ऑलमोस्ट 38,000 चालला तो. आणि मागचा जो टायर होता मी हा टाकला होता पिरेली स्कॉर्पियन Rally 2 वगैरे काहीतरी होता, सो तो पण तेवढाच चालला त्याच्या एवढा ऑलमोस्ट, तर नाही 26,000 चालला तो कारण 12,000 नंतर बदलला होता तो. सो त्याच्यानंतर रालकोचा टाकला, 1 नंबर बंडल ग्रीप होती त्याला ब्लास्टर म्हणून आहे, सो तो मी एवढा घसरत होता ना, डेंजर रेडियल नव्हता तो. सो तो बदलला आणि आता मी टाकलेत अपोलोचे, मला वाटतं S2 वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं, मी तुम्हाला खाली देतो, माझ्या आता काय नाव पूर्ण लक्षात नाही आहे. अरे सगळं घेतलं आहे ना आंब्या, मला तेवढीच काळजी असती. हो हो, काय मक्खन चालती यार गाडी, चेन मस्त क्लीन केली आहे, लूप केली आहे. वा 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 वा, मस्त मस्त सकाळची गुलाबी गुलाबी. हो इथं थंडी वाजायला लागली. रोड आहे मस्त, सूर्यनारायण उगवलेले आहेत. येस मस्त, चांदणी चौकात पोहोचले आपण आता. तर मंडळी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येस, आज नवीन वर्ष आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मस्त नवीन वर्षाची आपली राईड चालू झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या वर्षी भरपूर राईड बघायला मिळतील तुम्हाला. ये आणि फक्त टॉप बॉक्स घेतला या वेळेला, टँक बॅग काही घेतली नाही, म्हणलं नको काही गरज नाही आहे जास्तीचं सामान घ्यायची, काहीच आवश्यकता नाही आहे कारण आपली 1 डे राईड आहे. ओ अरे काय वाटतंय बघ ना, क्लास. आणि हीच मजा असती सकाळी सकाळी राईड करायची. 7 108 बँगलोर 840, बँगलोरला जायचंच नाही आपल्याला. ओहो मर्सिडीज, वाव 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 वाव, खूप रॅश चालवतोय दादा तू.
अरे हे बघ सायकलिस्ट. तर मित्रांनो, सायकलिस्ट जर दिसले ना आम्हाला की असं खूप आयुष्यात चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. असं वाटतं यार काहीतरी मिसिंग आहे. काल कमेंट पण आली होती की यार तुमचे सायकलिंगचे व्हिडिओ बघितले की आम्हाला एनर्जी येते आणि तुम्ही सायकलिंगचे व्हिडिओ बनवा ना प्लीज, लांब कुठेतरी जा. पण तुम्हाला माहितीच आहे कोविडनंतर बऱ्याच गोष्टी झाल्यात, बॉडीवर विपरीत परिणाम झालेत. तरी आमचा प्रयत्न असतो की वर्कआउटमध्ये राहण्याचा. पण काही वेळेला काय होतं, थोडं अपडाऊन चालू असतात आता, त्याच्यामुळं ते थोडं भीती वाटते नाही का लांब पल्ल्याची सायकलिंग करायला. करायची तर आहेच, आपल्याला इच्छाशक्ती भरपूर आहे. आणि रायगडला पण न्यायचं आहे अमृताला. ॲक्च्युली माझं 2-3 वेळा झालं आहे, राज्याभिषेकाच्या वेळेला मी गेलो होतो सायकलवर. पण अमृताची खूप इच्छा आहे, तेव्हापासूनच ॲक्च्युली ती म्हणते आहे 2014 की मला पण यायचं आहे. सो बघू, तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे माझा. आता ते पण सत्यात कधी उतरत आहे काय माहिती. K2Sला या डोंगरांवरून गेलो होतो आपण. भारी रे, कोणत्या उंच दिसतात बघ ना इथून. आणि गेलो होतो पण आपण, हा एक एक बकेट लिस्ट आपण पूर्ण करत चाललोय. पण वो वो वो, अरे दादा, अरे दादा, अरे बसती दादा गाडी तुझी, अरे भावा बसती भावा. नाही राहू दे, आपला भाऊ बंद आहे आर्टिगवालाय. होता होता कात्रज बोगद्यात आलेलो आहे आपण. आणि ह्या नाव आहे ना कात्रज आहे. सगळे आहेत ना हिंदी जे आहेत ना युट्यूबर, सगळे म्हणा काटराज काटराज. ते एक तर कटराज म्हणत होत, कटराज म्हणला. अरे ते हे तर काय, हे तर काहीच नाही. ते खंबटकीला एक जण खंबटकी म्हणत होता, माहितीये ना खंबटकी. आणि खंबटकी मध्ये पण थांबू आपण जरा मस्त ओथेरी स्टोरी वगैरे टाकू, जेणेकरून सगळ्यांना समजेल की आपण ह्या भागात आहे. मग जेवढे आपले आपले जेवढे सबस्क्रायबर आहे तिकडं, तर त्यांना समजून जाईल. नाही तर मग काय होईल, घरी गेलो ना व्हिडिओ टाकलं की मग सगळ्यांना वाटेल की अरे तुम्ही येऊन गेले, आणि मग नाही का आम्हाला कळालंच नाही. ऑलमोस्ट आता कराडमध्ये पोचलोय, 10 किलोमीटर राहिलं असेल. आणि नाश्त्याला थांबलोय आणि वडापाव नाही आहे, पोहे सांगितले. पोहे आणि तुम्ही एक नोटीस केलं का, आम्ही दोघांनीही शर्ट एकच घातलाय. मराठीत बोलायचं सगळ्यांना दम देते का तू मराठीत बोलायचं. चला आता पोह्यावर ताव मारूयात आणि मग भेटूयात तुम्हाला. ओके, तर मित्रांनो गुरु माऊली म्हणून हॉटेलमध्ये आम्ही आता मस्त नाश्ता केला. तुम्ही बघितलाच किल्ले तळबीड आहे ना, त्याच्या समोर एक हॉटेल होतं, छान आहे हॉटेल. आणि तुम्ही नक्की या, कारण मला तर खूप चव आवडली. घरगुती टाईप नाही का, एकदम असं वाटलं घरीच खाल्लं आहे. हां, मिसळ पण मस्त होती. आणि चहाला फक्त वेळ लावला त्यांनी, 1 तास लागला. कारण काय झालं, त्यांच्या हॉटेलमध्ये दूध होतं ना, ते त्यांनी चहा बनवायला ठेवलं. 4-5 जण गेस्ट आले होते, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच ठेवला. आणि तो ठेवल्याबरोबर तो जे काय झालं त्याचा कार्यक्रम झाला, मस्त फाटलं ते. आणि मग नवीन फ्रेश दूध आणायला मग तो मालक गेला, मग ते घेऊन आला, त्या सगळ्या गडबडीत 1 तास झाला. पण त्या 1 तासामध्ये एक खूप चांगलं काम झालं. अमृता मस्त तडा मस्त पॉवर नॅपमध्ये झोपली. परत झोपली काय, आवाज नाही म्हणून म्हणलं परत झोपली का काय. सो आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि अजून कोगनोली आहे ना, अजून 100 किलोमीटर आहे, म्हणजे 105 आहे. सो अजून 2 तासाचा रस्ता बाकी आहे. आणि नेमका अडचण अशी आहे की कराडमध्ये ते मागे नाही का चाललं होतं, ब्रिज पाडला आहे, मग तिथे ट्रॅफिक जाम वगैरे होतं, ते असं काहीतरी आम्ही ऐकलंय. तर बघू आपण काय होतंय, त्याच्यामुळेच कदाचित दाखवत असेल. 2 तास 100 किलोमीटरला 2 तास कशाला लागतात, तर ते दाखवतंय. तर बघू काय होतंय, चलो. हा
तिथे गेल्यावर कळेलच. चला मी देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो मी म्हटलं होतं तुम्हाला ब्रिज पाडलेला आहे, ते बघा ब्रिज पाडलाय तो. तसंही बरोबर आहे, ट्रॅफिक होत होता अमृत ते ब्रिज मुळे. खाली ट्रॅफिक होत. दोन्ही बाजूला पाहिजे. पण मला एक कळतं की तो पाडला म्हणजे टू व्हीलर करायचं ना, मग ते होत नसेल ना त्या त्या हिशोबाने. ओके नाहीये पण ट्रॅफिक नाहीये, खालून रस्ते चालू आहेत त्याच्यामुळे काय नाही. मला वाटतं संध्याकाळी ट्रॅफिक होईल, संध्याकाळी होत असेल ट्रॅफिक, कारण रस्ता एकदम बारीक झालाय. आपले जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना एक खूप छान अशी गोड अशी मुलगी आहे, तिचा फोटो बघितला त्यांच्या प्रोफाईलमध्ये. सो त्यांना म्हणलं मी तिला घेऊन या खा, कारण खूपच क्यूट आहे, 3 वर्षाची आहे. मला असं वाटलं होतं फोटोमध्ये 5-6 वर्षाची आहे, पण फोटोमध्ये ना मुलं समजत नाही, मोठी दिसतात. वा दादा इंडिकेटर नको देऊ तू. अरे इथं कुठं थांबणार रे रोडमध्ये, मेडिकल आहे बाळा इथं. तर मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट कोगनोलीच्या त्या टोलनाक्याच्या अलीकडे आहे आणि लिटरली आम्ही 3 वेळा थांबलोय. गोप्रोनी इतका हैरान केलंय ना. पहिली गोष्ट तर चालूच होत नाहीये माहिती का, ग्लव्स घालून काय प्रॉब्लेम आणि चालू मध्ये बंद होत डायरेक्ट. काय यार, आय होप आता मी ना बॅटरी काढून परत लावली आहे. हे 2 वेळा तेच केलंय मी चालू बंद करून, आता म्हटलं बॅटरी काढून नवीनच टाकून द्यावी म्हणजे नाही का परत आतमध्ये टाकावी. बघू आता आलो की आपण इथंच होते ना चेक पोस्ट ती. हो यस आलो आपण कोगनोलीच्या टोल नाक्याच्या जवळ आहे अजून पुढे. अरे फ्युल पण भरायला लागेल, 2 स्टिकर राहिल्यात. हा आता यू टर्न मारला की मग भरू. दादा एवढे दिवस एवढ्या 2 वर्ष थांबलाय, पण तुम्ही येऊन थांबलाय का? पण कुठे थांबणार होते इथेच सांगितलं होतं ना, हे कोगनोली डावीकडे. अच्छा तिथं ह्याच्या झाडाखाली थांबायचं का? गरम पण होत आहे ना इथं. थांब 2 मिनटं. अरे बापरे दादा, आम्ही एवढं लांबून आलो भेटायला तुम्हाला आणि तुम्ही आमच्या आधी नाही येऊ शकले. हे बघितलं आनंद झाला भरपूर. माझं भेटले ना जोश मिळत सायकलिंग मी चालू केली आहे, तर परवा मी डोक्यात आलं म्हणजे इकडून सायकलिंग ओपन आला तर बिंदास पाव इकडे या, मला कॉल करा के सी वडे काय मागा. चला येतो निघतो. नाही 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 आता सांगा त्यांना पुढच्या वेळेला येईल परत. तुम्ही आता पुण्याला आला की मोठा भाऊ आहे हो, तुम्ही म्हटला ठीक आहे घेऊन या त्यांना म्हटला. नाही नाही काय झालंय, आज नेमकं गुढीपाडवा आहे ना, तर आम्ही पण सगळं सोडूनच आलो. आता आई म्हणली मी उभरते त्याच्यामुळं. आणि काय होतं ह्याला असं भेटायचं म्हणलं की मुहूर्तच पाहिजे, त्याशिवाय योगच यायला लागतोय. हे मत करू आता मी किती वेळ भेटायची इच्छा होती माझी. आता तुम्ही मला वाटतं 1.5 वर्ष आले म्हणताय. पारगडला इथून गेला हो, सिंधुदुर्ग गेला बरोबर. मी म्हणतो तुम्ही इथं 5 वाजता रात्रीतून गेला. नाही ना ते रात्रीतून गेलो आणि जाताना ना लक्षात नाही आलं माझ्या. आंबोलीत गेलो मला लक्षात आलं की अरे चालायचं का. चलो चला निघतो. हो भेटू. हो 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 चला चला